श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारस असून या दिवशी गाय वासरूची पूजा करण्यात येते. वसुबारस नंतर धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस येते. अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनतेरस साजरी करण्यात येते. हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी तिथी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:31 प्रारंभ होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी 1:15 असणार आहे. आणि उदयतिथीनुसार धनत्रयोदशी 29 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे. धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार यंदा पूजेचा शुभ मुहूर्त 29 ऑक्टोबरला संध्याकाळी 7:04 ते रात्री 8:27 असेल. अशात आपल्याला पूजा करण्यासाठी सुमारे 1 तास 23 मिनिटं वेळही मिळणार आहे. धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनला आहे. धन संपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस 13वा दिवस दर्शवितो. 5 दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो. असं मानलं जातं की या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली होती. आयुर्वेदाचे हिंदू देव भगवान धन्वंतरीची उत्पत्ती या दिवशी झाली होती, म्हणून या दिवसाला धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते. तसे या दिवशी सोनं चांदी भांडी खरेदी करायला विशेष महत्त्व असतं. नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशी दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्याला सांगितला जातो. त्यामुळे यमाची कृपा होते आणि अकाल मृत्यूचं भयसुद्धा टळतं. याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुणीची पूजा केली जाते. घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते. आणि म्हणूनच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची. ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता, इडापिडा, वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं एक रात्री तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, ते व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6:00 ते 7:30 जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं, तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. तर दोष म्हणजे काय, तर जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, किंवा कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात, कलह होतो, आजार पण येतो, आपली मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही, बऱ्याचदा मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येते, संतान प्राप्तीमध्ये समस्या येते. जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आता जर तुमच्याकडे धनत्रयोदशीची पूजा करत असतील तर ही पूजा केल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकतात. त्या उपायाकरता सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे खडे मीठ. मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, कारण माता लक्ष्मीला दोन भाऊ, एक दाता आणि एक विधाता. दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी. म्हणून आपल्याला
थोडंसं मीठ घ्यायचं. आता तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालणार आहे, कारण आज धनत्रयोदशीच्या दिवशी मिठाची सुद्धा पूजा ही केली जाते. मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापीडा आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी असतं. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत. काळे तिळ हे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापीडा आहे, ग्रहदोष, शत्रुबाधा, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात, कारण काळे तिळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. तसेच काळे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती, म्हणून काळे तिळ हे माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूंना सुद्धा अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे धनेसुद्धा घ्यायचे, जे धने आपण घेणार ते अखंड असावे. तसेच आपल्याला 4 काळी मिरीसुद्धा लागणार आहे, जी आपण मसाल्यामध्ये जेवणामध्ये टाकण्यामध्ये वापरतो ती 4 काळी मिरीसुद्धा लागणार आहे. तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा ह्या वस्तू फिरवायच्यात. फिरवताना आपल्याला निरंतर जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामधनं ह्या वस्तू फिरवायच्यात. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या फिरवायच्यात. एकदा ह्या वस्तू फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जायचं आणि त्या दिशेला नेऊन ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकायच्यात. एकदा ह्या वस्तू फेकून दिल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे. त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही, आपल्याला कोणी रोकणार नाही टोकणार नाही ह्याची काळजीसुद्धा तुम्हाला आवर्जून घ्यायची. त्याचबरोबर ह्या वस्तू कोणाच्या दारामध्ये, कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या कपड्यावर किंवा रस्त्यात टाकायचं नाही आहे, कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापीडा आहे, दोष आहेत, ते आपण घरातनं बाहेर काढून टाकलेले आहेत आणि त्याचा त्रास हा दुसऱ्याला झाला नाही पाहिजे ह्याची काळजी जी आहे ती आपल्याला आवर्जून घ्यायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी इडापीडा आहे, शत्रुबाधा आहे, ग्रहदोष आहे, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे, तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.